त्यानंतर आपल्याला विचारलं आहे की जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ विजय कंपनी लिमिटेड, त्यामुळे आपण विजय कंपनीच्या बुक्समध्ये आपण जनरल एंट्रीज देऊया. विजय कंपनी ही विक्रेता कंपनी आहे, त्यामुळे आपण विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जनरल एंट्रीज. प्रथम जनरल एंट्रीजचा आपण प्रोग्राम तयार करून घेऊ. विजय ही विक्रेता कंपनी आहे, त्यामुळे विक्रेत्या कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला रोजकीर्द नोंदी द्याव्याच्या आहेत. त्याकरिता आपण असं एक फॉर्मॅट तयार केलं, त्याला नाव देऊ आपण पर्टिक्युलर डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज. त्यानंतर बघतो आपण की विक्रेत्या कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द करत असताना नोंदी जी असतात यामध्ये बघतो आपण की सर्व नोंदी कसं क्रमशः ते आपल्याला लिहायचे असतात. त्यामुळे प्रथम एंट्री कुठली, त्यानंतर सेकंड एंट्री कुठली, थर्ड एंट्री कुठली, फोर्थ एंट्री कुठली, हे सिक्वेन्स आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एंट्रीज देत असताना ते सिक्वेन्सनुसार द्यावेत. तर बघतो आपण यामध्ये बघतो आपण की मिनिमम कंपल्सरी जे एंट्रीज बघतो आपण ते 7 एंट्रीज असतात. ते तुम्हाला कमीत कमी 7 इंटरव्ह्यू तुम्हाला करावाच लागतो. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ॲडिशनल काही परत इन्फॉर्मेशन दिलं असेल तर त्यावरून परत तुमचे ते इंटरेस्ट वाढतील. परंतु बघतो आपण की यामध्ये तुम्हाला मिनिमम 7 इंटरेस्ट तुम्हाला करावा लागतो. तर बघूया आपण जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ विजय कंपनी लिमिटेड विक्रेता कंपनीच्या पुस्तकात कीर्द नोंदी. यामध्ये पहिली जी एंट्री असते ऑल असेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंटला, त्याबद्दलची एंट्री करत असतो आपण. रिलायझेशन अकाउंट डेबिट 11,15,000 टू गुडविल अकाउंट 1 लाख रुपीज, टू लँड एंड बिल्डिंग अकाउंट 2,50,000 रुपीज, टू प्लांट अँड मशीनरीज अकाउंट 6,70,000 रुपीज, टू डेप्टर्स अकाउंट 50,000, टू स्टॉक इन ट्रेड अकाउंट 20,000, टू बँक अकाउंट 25,000. अशी आपण काय करतो की विक्रेता कंपनी आपली सर्व संपत्ती तो काय करतो रिलायझेशन अकाउंटला तो ट्रान्सफर करत असतो. त्यामुळे बघतो आपण की पहिली जी एंट्री असते, कारण काय की विक्रेता जी कंपनी असते आपल्या कंपनीचं तो निस्तारण घडून आणत असतो, निस्तारण घडून आणून आपला व्यवसाय तो बंद करतो. त्यामुळे तो काय करतो की आपला सर्व असेट्स काय करतो तो रिलायझेशन अकाउंटला तो ट्रान्सफर करतो, आणि रिलायझेशन अकाउंटमध्ये त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं ते त्याला कळत असतो. त्यामुळे पहिली एंट्री विक्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये पहिली एंट्री करेल की सर्व असेट्स ट्रान्सफर करेल तो रिलायझेशन अकाउंटला. त्यामुळे आपण त्याबद्दलची एंट्री केली बीइंग असेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. इथे बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या विक्रेता कंपनी जेवढी काय असेट असेल तो सर्व असेट्स काय करेल तो रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करेल. मग ती गुडविल असेल सुद्धा तर गुडविलसुद्धा तो ट्रान्सफर करेल. फक्त आपण परचेस कन्सिडरेशन घेत असताना गुडविल लक्षात घेत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघतो आपण दुसरी जी एंट्री असेल काय करतो की विक्रेता कंपनीची जेवढी काय देयता असेल तो देयता काय करतो ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंटला. त्यामुळे या एंट्री जी आहे पहिल्या एंट्रीची अपोजिट एंट्री होईल. मग जेवढी काय देयता असेल त्याचं तेवढं, मग ते बघतो आपण बाह्य देयता कुठल्या, त्याचे एक्स्टर्नल लायबिलिटीज क्रेडिटर्स अकाउंट. त्यामुळे आपण क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 75,000 टू रिलायझेशन अकाउंट 75,000. कशाबद्दल एंट्री आहे ही, तर बीइंग लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. विक्रेता कंपनी आपली जे काय एक्सटर्नल लायबिलिटीज असेल बाह्य देता, सर्व बाह्य देता काय करेल तो रिलायझेशन अकाउंटला तो ट्रान्सफर करेल. ही झाली दुसरी एंट्री. त्यामुळे सिक्वेन्स लक्षात ठेवायचं, पहिली एंट्री जी आपण केली की ऑल असेट ट्रान्सफर टू रिलायझेशन, दुसरी जी आहे ऑल एक्सटर्नल लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलायझेशन, त्यानंतर तिसरी एंट्री तिसरी एंट्री करत असतो
परचेस कन्सिडरेशन येणेबाबत, कारण की विक्रेता कंपनी काय करतो, आपला बिझनेस तो विकत विकतो क्रेता कंपनीला, त्यामुळे क्रेता कंपनीकडून त्याला परचेस कन्सिडरेशन त्याचा मोबदला मिळत असतो. त्यामुळे तो काय करेल की जेवढा काय त्याचा करारानुसार असेल, पी सी ठरला असेल, तेवढं तो पी सी येणेबाबतची काय करेल, तो एंट्री करेल. तर तिसरी एंट्री असेल पी सी येणेबाबत, क्रय प्रतिफल येणेबाबत, त्याबद्दलची एंट्री. जय विजय कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट, आणि ही जी अमाऊंट असते ती पी सीच्या स्वरूपात असते. मग त्यांचे पी सी किती आहे? 10 लाख रुपीज. कारण की बघतो आपण की प्रॉब्लेममध्ये की क्रेता कंपनी जय विजय कंपनी ही क्रेता कंपनी काय करतो, विजय कंपनीला तो त्याचा व्यवसायाचा मोबदला म्हणून तो 10 लाख रुपयेचा शेअर्स देत आहे. त्यामुळे त्या अमाऊंटने आपण ते दाखवू. टू रिलायझेशन अकाउंट किती? तर 10 लाख रुपीज. त्यामुळे तिसरी एंट्री जी आपण जी केली आहे, बीइंग परचेस कन्सिडरेशन ड्यू फ्रॉम अजय विजय कंपनी लिमिटेड, जय विजय कंपनी लिमिटेडकडून परचेस कन्सिडरेशन त्याचा मोबदला जो करे प्रतिफल येणे बाबत, मग ते किती येतो, त्यामुळे आपल्या पी सीची अमाऊंट माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथी जी एंट्री असेल, जे काय त्याने पी सी ची नोंद घेतली आहे की येण्याबाबत, तर ते आता असेल मिळाल्याबद्दल. मग ते 10 लाख रुपये त्याला मिळाले तर कुठल्या स्वरूपात मिळाले, तो त्याची एंट्री करेल. इथे बघतो आपण की 10 लाख रुपये तो सर्व कसं केलं, शेअरच्या स्वरूपात दिलेला आहे. आपण डिस्कस केलं होतं की परचेस कन्सिडरेशन क्रय प्रतिफळ मोबदला देत असताना तो कुठल्या स्वरूपात देतो, तर आपण बघतो की स्वरूप कुठलं आहे, कॅश देऊ शकतो, तो शेअर्स देऊ शकतो आणि डेबेंचर देऊ शकतो. तर बघतो आपण की या प्रॉब्लेममध्ये 10 लाख रुपीज पूर्ण तो कसं पे करतात, शेअरच्या स्वरूपात. त्यामुळे विक्रेता कंपनी काय करेल आपल्या बुक्समध्ये की जे काय त्याला पी सी एन होतं आता ते त्याला मिळून आले आहेत, ते मिळाल्याबद्दलची तो एंट्री करेल. आता मिळाल्याबद्दल मग ते 10 लाख रुपये त्याला मिळाले तर कुठल्या स्वरूपात मिळाले, त्यानुसार तो त्याची एंट्री करेल. चौथी जी एंट्री आहे परचेस कन्सिडरेशन मिळाल्याबद्दलची, त्याची एंट्री आहे शेअर्स इन जय कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट 10 लाख रुपीज, कारण की त्याचा पी सी किती आहे, 10 लाख रुपीज, तेवढंच त्याला मिळणार, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. टू जय विजय कंपनी लिमिटेड अकाउंट रुपीज 10 लाख रुपीज, काय की शेअर्स इन जय कंपनी जय विजय कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट, कारण की तो 10 लाख रुपयाचा काय करता, तो शेअर्स देऊन आलेला आहे. त्यामुळे आपण शेअर्स इन कुणाचे, तर जय विजय कंपनी लिमिटेडचे क्रेता कंपनीचे 10 लाख रुपीज, टू जय विजय कंपनी लिमिटेड अकाउंटच्या नावाने जमा करूया. ही कशाबद्दलची होती, बीइंग परचेस कन्सिडरेशन रिसिव्ड फ्रॉम जय विजय कंपनी लिमिटेड, जय विजय कंपनी लिमिटेड क्रेता कंपनी ही आहे, या क्रेता कंपनीकडून परचेस कन्सिडरेशन मिळाल्याबद्दलची एंट्री. हे झाले 4 एंट्री, त्यामुळे सिक्वेन्स लक्षात ठेवायचं की आपण केलं पहिली एंट्री सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दलची, दुसरी जी गेली होती आपण सर्व बाह्य देता ट्रान्सफर टू लिक्विडेशन रिलायझेशन अकाउंटला रोखीकरण खात्याला, तिसरी जी आहे पी सी येणेबाबत परचेस कन्सिडरेशन येणेबाबत, आणि चौथी जी आहे जी पी सी परचेस कन्सिडरेशन जी आहे ती मिळाल्याबद्दलची एंट्री. त्यानंतर पाचवी जी एंट्री आपण करू, त्यानंतर बघतो आपण की विक्रेता कंपनी आपलं जे रिलायझेशन अकाउंट ओपन केलं होतं ते अकाउंट तो क्लोज करेल, बंद करेल, आणि या रिलायझेशन अकाउंटवरती त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं ते तो कॅल्क्युलेशन करून घेईल, आणि त्यावरून प्रॉफिट झालं की लॉस झालं त्यानुसार त्याची तो एंट्री करेल. तर इथे बघतो आपण पाचवी जी एंट्री करू आपण, शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 40,000 टू रिलायझेशन अकाउंट 40,000. इथे काय झालं, ही एंट्री कशाबद्दल, बीइंग लॉस ऑन रिलायझेशन अकाउंट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंटला. कारण की बघतो आपण की विक्रेता कंपनी रिलायझेशन अकाउंट तो ओपन करत असतो कशासाठी करत असतो, तर आपलं आपला व्यवसाय बंद करत असताना आपल्या या व्यवसायावरती आपल्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं हे शोधून काढण्याकरता तो रिलायझेशन अकाउंट तो तयार करत असतो. त्यामुळे तो पाचवी जी एंट्री जो करेल ते की या रिलायझेशन अकाउंटवर त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं. तर इथे बघतो आपण की त्याला 40,000 रुपयाचा लॉस झालेला आहे, त्यामुळे तो लॉस काय करेल, तो ट्रान्सफर टू
आपल्या भागधारकांना, तो शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल. त्यामुळे काय करेल तो, शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. आता बघतो आपण की 40,000 रुपये आले कसे. तर काय करायचं की आपण आतापर्यंत जे वरती बघतो आपण की जे चार एंट्र्या केलेल्या आहेत, त्या चार एंट्र्यामध्ये बघतो आपण की रिलायझेशन अकाउंटच्या नावाने कुठे डेबिट आणि कुठे क्रेडिट आहे हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं की रिलायझेशन अकाउंटच्या नावाने जे काय डेबिट असेल ते सर्वांची बेरीज करून घ्या, आणि त्यानंतर रिलायझेशन अकाउंटच्या नावाने जेवढे काय क्रेडिटला आपण अमाऊंट दाखवली असेल त्या अमाऊंटची बेरीज करून घ्या. त्यानंतर त्याचा जो डिफरन्स असेल तो डिफरन्स म्हणजेच तुमचं काय असेल, एकतर प्रॉफिट असेल अदरवाईज दुसरं काय असेल तुमचं तो लॉस असेल. तर इथे बघतो आपण की डेबिट साईडची बेरीज आहे रिलायझेशन अकाउंटच्या नावाने फक्त ही जास्त आहे, कारण की पहिली जी बघतो आपण 11,000 15,000 ठीक आहे एकच दिसतो पहिल्या एंट्रीमध्ये, त्यानंतर दुसऱ्यामध्ये दिसत नाही आपल्याला, तिसऱ्यामध्ये पण दिसत नाही, ते क्रेडिट आहे. त्यामुळे बघतो आपण की डेबिट साईडला फक्त किती 11,000 15,000 आहे, 11,15,000. त्यानंतर डेबिट साईडची बेरीज करतो आपण की दुसरी जी एंट्रीमध्ये दाखव दुसरी एंट्री दाखवली आपल्याला रिलायझेशन अकाउंट 75,000 प्लस तिसरी एंट्री दाखवला आहे टू रिलायझेशन अकाउंट 10,00,000. तिस चौथ्यामध्ये नाव नाही आहे रिलायझेशन, झाले किती आता दोन. दुसरी एंट्रीमधलं रिलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे 75,000 अँड तिसऱ्यामध्ये दिला आहे रिलायझेशन अकाउंट 10,00,000. 10,00,000 प्लस 75,000 असं झालं टोटल 10,75,000. ही झाली क्रेडिट साईडची बेरीज. आणि डेबिट साईडची बेरीज किती आहे 11,15,000. यातला जो डिफरन्स आहे ते किती येतो आता, कारण की बघतो आपण की डेबिट साईडची बेरीज जास्त आहे त्यामुळे तुम्हाला लॉस असेल इथे, आणि जर क्रेडिट साईडची बेरीज जास्त आली तर तुम्हाला प्रॉफिट होईल. तर बघतो आपण इथे की 11,15,000 11,15,000 मायनस 10,75,000 मायनस जर केलं तर डिफरन्स किती येतो 40,000. आणि ही जी 40,000 रुपीज आहे ही काय दिसतो आपल्याला त्या रिलायझेशन अकाउंटवरती लॉस दाखवतो, त्यामुळे आपण लॉसची एंट्री ही केलेली आहे. जर सपोज जर ही जर एंट्री कसं इथे जर प्रॉफिट जर असतं तर आपण काय केलं असतं प्रॉफिट एंट्री याच पाचवी एंट्रीची आपण उलटं केलं असतं, तर कसं झालं असतं रिलायझेशन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर्स अकाउंट. कारण काय किंवा जो काय प्रॉफिट झाला असेल किंवा जो काय लॉस झाला असेल त्यावरती अधिकार कोणाचा असेल, त्या विक्रेता कंपनीच्या शेअर होल्डर्सचं. त्यामुळे नफा झाला असेल किंवा लॉस झाला असेल तरीसुद्धा बघतो आपण की ते सर्व कोणाला ट्रान्सफर करतो आपल्या शेअर होल्डर्सला. त्यामुळे आपण लॉस झाल्यामध्ये लॉस असल्यामुळे आपण केलं शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट, आणि हे जर प्रॉफिट असतं तर उलटं केलं असतं रिलायझेशन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर्स अकाउंट. तर अशा पद्धतीने ही पाचवी एंट्री बघतो आपण की विक्रेता कंपनी आपलं रिलायझेशन अकाउंट तो बंद करतो आणि त्यावरती त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं हे बघतो, आणि प्रॉफिट झालं असेल तर रिलायझेशन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर्स अकाउंट, आणि जर लॉस होत असेल तर शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट या पद्धतीने तो एंट्री करेल. तर इथे बघतो आपण शेअर होल्डर्स अकाउंट लॉस असल्यामुळे शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 40,000 टू रिलायझेशन अकाउंट 40,000 बिंग लॉस ऑन रिलायझेशन अकाउंट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट. ही झाली पाचवी. त्यानंतर सहावी जी एंट्री असेल की जी काय विक्रेता कंपनी आहे त्या विक्रेता कंपनीचं जे काय शेअर कॅपिटल असेल त्या कंपनीचं आणि जे काय साठवलेला नफा असेल ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट यावरती अधिकार कोणाचं असेल त्याचं शेअर होल्डरचं. त्यामुळे जेवढ्या काय त्याचं शेअर कॅपिटल असेल आणि जेवढ्या काय त्याचं ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट असेल सर्व तो प्रॉफिट काय करेल तो ट्रान्सफर करेल तो आपल्या शेअर होल्डर्सला. त्यामुळे विक्रेता कंपनीचं जेवढ्या काय शेअर कॅपिटल असेल आणि ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट असेल तेवढं तो आपल्या शेअर होल्डर्स तो ट्रान्सफर करेल. त्याबद्दलची एंट्री असेल ही सहावी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. बघतो आपण की विजय कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये शेअर कॅपिटल किती दिला आपल्याला 9,00,000 रुपीज. त्यानंतर कॅपिटल रिझर्व त्याचं ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट आहे 1,00,000 रुपीज. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 40,000. तर बघतो आपण इथे शेअर कॅपिटल त्याचा 9,00,000 आहे
आणि त्याचं ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ज्यामध्ये शेअर कॅपिटल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतो, तर ते किती आहेत 1 लाख रुपीज आणि 40,000 रुपीज. एवढं काय करेल तो, शेअर कॅपिटल, कॅपिटल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सर्व ट्रान्सफर कोणा करेल, त्या विजय म्हणजे विक्रेता कंपनी म्हणजेच विजय कंपनीच्या शेअर होल्डर्स तो ट्रान्सफर करेल. त्यामुळे टू शेअर होल्डर्स अकाउंट या सर्वांची बेरीज 10,40,000 रुपीज असं टोटल शेअर कॅपिटल, कॅपिटल रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस असं टोटल 10,40,000 रुपीज तो काय करेल, आपल्या शेअर होल्डर्सचा तो ट्रान्सफर करेल. त्यामुळे ही एंट्री केली आपण बीईंग शेअर कॅपिटल अँड ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट, ही असेल 6वी एंट्री. त्यानंतर शेवटची एंट्री आहे 7वी. आता ही काय काय असेल की आपला बिझनेस त्याने विकलेला आहे, विकल्यानंतर त्याला काय त्याचा मोबदला मिळत आहे, क्रेता कंपनीकडून विक्रेता कंपनीला मोबदला मिळत आहे. आता जो काय मोबदला मिळत असेल त्या मोबदल्यावरती कोणाचा अधिकार असेल, तर त्या कंपन्यांचं जे कंपनीचे जे भागधारक असतील त्यांचा अधिकार असेल. त्यामुळे त्यांचं जे काय रेशिओ असेल त्यानुसार तो त्याला डिस्ट्रीब्यूट करेल. त्यामुळे बघतो आपण की विजय कंपनीला, जय विजय कंपनी ही क्रेता कंपनी काय करते, 10 लाख रुपीज पी सी म्हणून देत आहे, मोबदला देत आहे. हा जो मोबदला विजय कंपनीला मिळेल आणि विजय कंपनी काय करेल, हे 10 लाख रुपीज आपल्या शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल. त्यामुळे शेवटची एंट्री जी असेल की जेवढ्या काय त्याला पी सीच्या स्वरूपात जे मिळालेलं असेल ते सर्व काय करेल, तो आपल्या शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल. मग शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट किती मिळतं त्याला पी सी, 10 लाख रुपीज, आणि 10 लाख रुपीज सर्व शेअरच्या स्वरूपात असल्यामुळे टू शेअर्स इन जय कंपनी लिमिटेड अकाउंट 10 लाख रुपीज. त्यामुळे जेवढ्या काय त्याला 10 लाख रुपयाचे शेअर्स मिळाले आहेत या सर्व शेअर्स तो काय करेल, आता शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल. तर ही असेल तुमची शेवटची एंट्री बीईंग शेअर्स इन जय कंपनी लिमिटेड अँड लिमिटेड डिस्ट्रीब्यूट अमॉंग शेअर होल्डर्स. जे काय त्याला मोबदला म्हणून मिळालेला आहे त्या मोबदल्यावरती त्या कंपनीचं, त्या कंपनीचे भागधारक असतात त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे जेवढा काय मिळाला तेवढा तो काय करेल, आपल्या शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल. तर अशा पद्धतीने बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये एंट्र्या केल्या जात असतात. इथे बघतो आपण की मिनिमम जे कंपल्सरी 7 एंट्र्या जे आहेत ते आपण बघितलं आहे. त्यामुळे हे 7 एंट्र्याचं सिक्वेन्स जे आहे, सिक्वेन्स सर्वांना माहीत असायला पाहिजे. परत एकदा आपण त्याचं बघून घेऊ कुठले ते 7 एंट्र्या आहेत ते. तर आपण जी पहिली जी एंट्री केली होती की विक्रेता कंपनी आपली सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दलची, दुसरी जी बघितली होती आपण की विक्रेता कंपनीचे जे काय बाह्य देयता असतील सर्व बाह्य देयता रोखीकरण खात्याला तो ट्रान्सफर करेल. त्यानंतर तिसरी बघितली होती की क्रेता कंपनीकडून जे काय त्याला क्रय प्रतिफल मिळतो प्रचेस पी सी, तर ते एनेबाबतची करेल तो एंट्री. चौथी जी असेल जेवढ्या काय त्याचं क्रय प्रतिफल पी सी होतं ते मिळाल्याबद्दलची करेल. त्यानंतर पाचवी जी एंट्री असेल विक्रेता कंपनीचं रोखीकरण खाते बंद करून, विक्रेता कंपनी आपलं रोखीकरण खाते बंद करून त्यावरती त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं त्याची एंट्री करेल. त्यानंतर 6वी एंट्री करेल तो जेवढ्या काय त्या कंपनीचं शेअर कॅपिटल असेल किंवा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट असेल ते सर्व शेअर कॅपिटल अँड ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट तो काय करेल, आपल्या शेअर होल्डर्सचा तो ट्रान्सफर करेल. आणि शेवटची जी असेल जे काय त्याला क्रय प्रतिफल म्हणून मिळालेलं आहे ते सर्व आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल. तर अशा पद्धतीने आपण त्याचे मिनिमम जे बघतो आपण की 7 एंट्र्या ते आपण बघितले आहे. यामध्ये परत एंट्र्या वाढू शकतात, मग ते तुम्हाला 8 असतील, 11, 12, 13 असू शकतात. तर ते त्यांचं उदाहरणामध्ये आपलं काय दिलं त्यावरून ते आपल्याला त्याची एंट्र्या करावा लागतो. तर आपण हे बेसिकली बघितलं आपण की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जे एंट्र्या करायला लागतात ते. जसं आपण बघतो की जर निस्तारण खर्च दिला आपल्याला, तर बघतो आपण इथे की जो लिक्विडेशन निस्तारण जो खर्च आहे, खर्च आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये. विजय कंपनी लिमिटचा 8,000 रुपये दिला आहे, 8,000, आणि जय कंपनी लिमिटचा 11,000 दिला आहे. परंतु जर हे जो लिक्विडेशन एक्सपेन्सेस जर विजय कंपनी स्वतः जर केलं असतं, तर आपण काय केलं असतं ती विजय कंपनीच्या पुस्तकामध्ये एंट्री केली असती, त्यामुळे परत तुमची एक एंट्री वाढली असती, 8 झाली असती.
परंतु बघतो आपण की हा लिक्विडेशन एक्सपेन्सेस हा कोणी करत आहे, क्रेता कंपनी करत आहे, त्यामुळे आपण काय करू, हा क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये याची एंट्री होणार आहे, त्यामुळे विक्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये करणार नाही। तर मी आशा ठेवतो की तुम्हाला हे एंट्रेस तुम्हाला समजले असतील, त्यानंतर समोर बघूया। त्यानंतर आपल्याला विचारलेला आहे अमलगमिशन झाल्यानंतर क्रेता कंपनीच्या पुस्तकातील ताळेबंद बॅलन्स शीट बघूया आपण। बॅलन्स शीट ऑफ जय कंपनी लिमिटेड, जय विजय कंपनी लिमिटेड, जय विजय कंपनी लिमिटेड कोण आहे, क्रेता कंपनी। त्यामुळे आपण आफ्टर अमलगमेशन जे क्रेता कंपनी आहे त्याचं नवीन आपण बॅलन्स शीट आपण तयार करू। ॲज ऑन डेट दिली असेल तर डेट लिहून घ्यायचं, त्यानंतर बॅलन्स शीटचा प्रोफार्मा आपण तयार करू। सर्वांना माहीत असेलच बॅलन्स शीटचा प्रोफार्मा कसा असतो, ते लायबिलिटीज अमाऊंट, असेट्स अमाऊंट, नाव देऊ आपण याला लायबिलिटीज रुपीज अमाऊंट, असेट्स रुपीज किंवा अमाऊंट, हे झालं आपलं बॅलन्स शीटचं प्रोफार्मा। त्यानंतर बघतो आपण लायबिलिटी साईडला, ऑथोराइज कॅपिटल दिलाय का बघायचं, असेल ते लिहून घ्यायचं आणि क्लोज करायचं, असेल तर प्रश्नाचं चिन्ह देऊन ते क्लोज करून टाकायचं, कारण की या अधिकृत भांडवल जायचं बॅलन्स शीटच्या बेरजेचा काही संबंध येत नाही, फक्त ते आपल्याला शो करायचं की त्या नवीन जी कंपनी असेल किंवा ती कंपनी असेल त्याचं अधिकृत भांडवल त्या कंपनीचं किती आहे ते। त्यानंतर इश्यूड अँड पेडअप, आता इथे बघतो आपण की क्रेता जी कंपनी आहे त्याने किती इश्यूड अँड पेडअप केलेलं आहे, बघतो आपण इथे की क्रेता कंपनी काय केलं आहे की दोन्ही विक्रेता कंपनीला त्यांनी पे केलेलं आहे, पे करत असताना बघतो आपण की त्यांनी शेअरच्या स्वरूपात 10 लाख रुपयाचे शेअर्स कोणाला दिला आहे, विजय कंपनीला, आणि 8 लाख रुपयाचं शेअर्स कोणाला दिला आहे, जय कंपनीला। तर विजय कंपनीला किती 1 लाख शेअर्स दिला आणि जयला किती दिला 80,000 शेअर्स दिला आहे, असं टोटल किती शेअर्स त्यांनी इश्यू केलं 1,80,000 शेअर्स, आणि त्या 1,80,000 शेअर्स इक्विटी शेअर्स आहेत त्याची प्राईस किती होती पर शेअर्स 10 रुपीज प्रमाणे त्यांनी फुल्ली पेड केलेलं आहे, त्यामुळे 1,80,000 शेअर्स इंटू 10 असं किती टोटल 18 लाख त्यांनी इश्यूड अँड पेड अप मध्ये आपण लिहूया। कसं आलं ते समजलं, 1,80,000 सॉरी 18 लाख, तर बघतो आपण की 1 लाख शेअर्स विजयला त्यांनी पे केलेलं आहे आणि 80,000 शेअर्स कोणाला जयला, तर दोघं मिळून किती झाले 1,80,000 आणि पर शेअर्स किती 10 रुपीज प्रमाणे, त्यामुळे आपण 1,80,000 इंटू 10 असं 18 लाख। त्यानंतर क्रेडिटर्स बघतो आपण की विक्रेता कंपनी दोघांचे देयता त्यांनी स्वीकारलेलं आहे, जयचं आणि विजयचं दोघांची जर बेरीज केली तर बघतो आपण इथे 1,35,000, तर बघतो आपण की विजयचं होतं क्रेडिटर 75,000 प्लस जयचं होतं 60,000, दोघांची बेरीज 1,35,000। त्यानंतर असेट्स बघू, गुडविल आहे 1,60,000। तर बघतो आपण की इथे गुडविल काढत असताना की बघतो आपण की पी सी काढत असताना आपण आपल्याला नेट असेटपेक्षा त्यांनी काय केला परचेस कन्सेप्ट त्यांनी जास्त पे केलं होतं, त्यामुळे बघतो आपण की 60,000 आणि 70,000 असं आपल्याला गुडविल आलं होतं दोन्ही कंपन्याचं, आहे की नाही, त्यामुळे तुम्हाला नोट दिला आहे का ते 1,60,000 आले कसे। तर बघतो नोट फर्स्ट गुडविल, तर बघतो आपण की ॲज अबव आपण जे काढलेलं आहे की गुडविल 60,000 रुपीज विजय कंपनीचं होतं आणि 70,000 रुपीज कोणाचं होतं, जयचं होतं, असं दोघांची बेरीज आपण बघतो टोटल त्याचं हे झालं गुडविल झालं 1,30,000। यामध्ये प्लस करू आपण लिक्विडेशन अँड फॉर्मेशन एक्सपेन्सेस 30,000, कारण काय की बघतो आपण की जे
परत बघतो आपण की जी क्रेता कंपनी जी आहे त्यांनी काय केलं होतं की त्यांचं लिक्विडेशन एक्सपेन्सेस आणि त्याचं फार्मेशन जे एक्सपेन्स होतं तो त्यांनी पे केलेला आहे अलग एक्स्ट्रा त्यांनी. मग ते किती होतं की जय कंपनी लिमिटेडचं 8,000 होतं, विजय कंपनीचं 8,000, जयचं होतं 11,000 आणि इनकॉरप्शन एक्सपेन्सेस होतं 11,000. त्यामुळे 11,000 प्लस 11,000 प्लस 8,000 असं टोटल झालं त्याचे 30,000 रुपये तो ॲडिशनल त्यांनी खर्च केलेला आहे, पे केलेला आहे. त्यामुळे आपण या गुडविलमध्ये आपण ते 30,000 रुपये प्लस करू. त्यामुळे झालं किती आता गुडविल ॲज शोन आपण बॅलन्सशीटला दाखवते 1,60,000. कारण की बघतो आपण की आर ई डीज नेट असेटपेक्षा त्यांनी जास्तीचं अमाऊंट त्यांनी पे केलं होतं. त्या करूनसुद्धा बघतो आपण की परत त्यांनी जे लिक्विडेशन एक्सपेन्स होतं का किंवा फार्मेशन एक्सपेन्स होतं ते सुद्धा त्यांनी काय केलं आहे, खर्च केलेला आहे. त्यामुळे त्या मोबदल्यामध्ये परत आपण हे प्लस करू का जास्तीची अमाऊंट झाली ते. त्यामुळे ते का म्हणून तो खर्च करतात, त्या कंपनीचं ख्याती म्हणून तो खर्च करतात. त्यामुळे आपण ते गुडविलमध्ये प्लस आपण ते अधिक ज्यांनी अधिक अधिक त्यांनी काय केलं आहे, अधिकचे त्यांनी जो खर्च केला तो खर्च आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे. तसं आपण दाखवू 1,60,000 रुपीज. त्यानंतर असे आहे नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग. तर लँड अँड बिल्डिंगसुद्धा आपण बघू दोघांचा आपण इथे प्लस करू 2,50,000 प्लस 2,00,000 असं 4,50,000. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी विजेचं आहे 6,70,000 प्लस 5,30,000 असं टोटल झालं दोघांचं मिळून 12,00,000. त्यानंतर डेप्टर्स आहे 50,000 विजय कंपनी अँड 35,000 जय कंपनी असं टोटल झालं 85,000. स्टॉक इन ट्रेड बघतो आपण की 20,000 विजय आणि 10,000 जयचं असं टोटल 30,000 स्टॉक इन ट्रेड. त्यानंतर बँक बॅलन्स आणि बघतो आपण की बँक बॅलन्स विजेचं होतं 25,000 आणि जयचं होतं 15,000. आपण बँक बॅलन्स दाखवू आपण 10,000. आता हे 10,000 रुपीज आले कसे, कारण की बघतो की त्यांनी असेट टेकनओवर करत असताना बघतो आपण की त्याचं जे काय बँक बॅलन्स होतं 25,000 जयचं विजयचं होतं आणि 15,000 जयचं होतं. त्यामुळे दोघांची जर बेरीज केलो आपण 40,000 होतो, तर इथे 40,000 आपल्याला दाखवायला पाहिजे. परंतु बघतो आपण की 40,000 रुपये त्याला त्यांच्याकडून कसं त्याने खरेदी केलं त्यामुळे 40,000 रुपये त्याच्याकडे होते. परंतु 40,000 रुपये त्यांनी आता जेव्हा तो बॅलन्सशीट तयार करेल त्यावेळेस 40,000 दाखवेल का, कारण की त्यांनी त्याच्यामध्ये काही खर्च त्यांनी केलेला आहे. कुठला खर्च केला 40,000 त्यांनी बघतो आपण की जसं बघतो आपण की ते बँक बॅलन्स जे होतं विजय कंपनी लिमिटचं 25,000 होतं, प्लस केलं आपण जय कंपनी लिमिटचं 15,000 असं. आता टोटल त्याच्याकडे बँक बॅलन्स किती झाला आता क्रेता कंपनीकडे 40,000 रुपये. या 40,000 रुपयापैकी त्यांनी काय केलं आहे की काही खर्च केला आहे. त्यामुळे जेवढा का त्यांनी खर्च केला असेल तेवढा खर्च काय करू आपण त्यामधून मायनस करू आणि जे काय शिल्लक उरेल ते शिल्लक आपण काय करू आउटरला दाखवू आपण असेटला की तेवढं आपलं आहे. तर बघतो आपण की त्याचं टोटल बँक बॅलन्स होतं 40,000. या 40,000 बघतो आपण की 8,000 रुपये लिक्विडेशन खर्च कोणाचं जायचं केलं त्यांनी, त्यानंतर 11,000 रुपये जे 8,000 रुपये विजेचं होतं, 11,000 रुपये जय कंपनीचं होतं आणि इनकॉर्पोरेशन एक्सपेन्सेस बघतो फार्मेशन एक्सपेन्सेस बघतो तो 11,000 असं 11,000 प्लस 11,000 प्लस 8,000 असं 30,000 रुपये काय केलं त्यांनी खर्च केलेला आहे. त्यामुळे त्याच्याकडे 40,000 रुपये होते 40,000 रुपीज, त्यामधून 30,000 रुपये त्यांनी खर्च केलेला आहे. त्यामुळे आपण 40,000 30,000 रुपये मायनस केलं तर आपल्याला मिळतात किती उरतात किती आपल्याजवळ 10,000 रुपये. त्यामुळे आपण 10,000 रुपये आपण शिल्लक दाखवलेला आहे. त्याचा बँक बॅलन्स होतं बघतो आपण की बँक बॅलन्स टेकन ओवर फ्रॉम वेंडर कंपनीज 25,000 प्लस 15,000 असं टोटल किती 40,000 रुपीज. त्यामध्ये आपण त्यांनी खर्च केला कुठला खर्च केला त्यांनी लेस लिक्विडेशन केला आणि लिक्विडेशन अँड फार्मेशन एक्सपेन्सेस म्हणून त्यांनी पे केलेला आहे. किती टोटल पे केला 30,000, 8,000 प्लस 11,000 प्लस 11,000 असं टोटल 30,000 रुपीज त्यांनी पे केलं. त्यामुळे पे केल्यानंतर त्याच्याकडे शिल्लक किती होतात 10,000 रुपीज. त्यामुळे आपण 10,000 रुपीज आपण बँक बॅलन्स दाखवलं. आणि हे झाल्यानंतर मग परत लायबिलिटी साईडचं आणि असेट साईडचे काय करू आपण बेरीज करू आणि ही बेरीज दोन्ही साईडची सारखी यायला पाहिजे. तर बघतो आपण की लायबिलिटी साईडची बेरीज आहे 19,35,000
अँड असेट साईडचे आहे 19,35,000. तर बघतो आपण की दोन्ही साईडची बिल आपली जुडलेली आहे, त्यामुळे आपलं बॅलन्स शीट अचूक आहे. तर अशा पद्धतीने बघतो आपण की त्याचं आपण परचेस कन्स्ट्रक्शन कसं काढला जातो ते बघितलं, त्यानंतर विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजगिरीदा नोंदी कसं लिहिलं जातं ते बघितलं, आणि त्यानंतर त्याचं बॅलन्स शीट जो आहे तर बॅलन्स शीट कसं तयार केला जातो ते आपण इथे बघितलं. परत मी आशा करतो की तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलं असेल.